साती सीटा आहे ह्या काँग्रेसच्या असाव्या अशी आमची मागणी राहणार. यवतमाळ विधानसभा तर काँग्रेसचीच आहे, त्याच्यामुळे विषय नाही, काँग्रेसलाच ही सीट मिळाली पाहिजे. इतक्या मोठ्या प्रमाणात 70 फॉर्म या जिल्ह्यामध्ये येत आहे हे दाखवत आहे की काँग्रेस लोक इच्छुक आहे काँग्रेसच्या सीटवर लढण्यासाठी. या सर्वे प्रमाणे कोणाचं नाव येते, जनतेला कोण आवडते, त्याला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. प्रश्न असा आहे की शिवसेना जी आहे ती दोन गटामध्ये विखुरल्या गेली आणि महत्वाचे कार्यकर्ते जे आहे आमचे संजय राठोड आणि भावनाताई गवळी या शिंदे सेनेकडे गेल्या आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कमी प्रमाणात इथे राहिले. तरी सुद्धा खासदारकीची तिकीट आदरणीय संजय भाऊ देशमुख यांना आम्ही दिली होती. आम्ही म्हणजे महाविकास आघाडीने यांना दिली होती आणि त्याच्यासाठी पूर्ण तन मन धनाने आम्ही काम केलं आणि संजय देशमुख यांना मोठ्या प्रमाणात निवडून आणलं. परंतु आता ज्या पुढच्या आमदारकीच्या सीटा आहे ह्या सगळ्या सीटा काँग्रेसने लढवाव्या अशी आमची सगळ्यांची भावना आहे. म्हणून सगळ्या ज्या साती सीटा आहे ह्या काँग्रेसच्या असाव्या अशी आमची मागणी राहणार. यवतमाळ विधानसभा तर काँग्रेसचीच आहे, त्याच्यामुळे विषय नाही, काँग्रेसलाच ही सीट मिळाली पाहिजे. आणि दुसरं जे आहे की जिकडे तिकडे आमच्याकडे 15-15, 16-16 उमरखेड पासून वणीपर्यंत सगळे इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात फॉर्म येत आहे. आजची शेवटची दिवस आहे आणि उशीर इथं व्हायचं कारणच म्हणजे मी फॉर्म घेऊन गेलो होतो लोकांचे आणि 10 तारखेपर्यंत मला ते फॉर्म पोहोचून द्यायचे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात 70 फॉर्म या जिल्ह्यामध्ये येत आहे हे दाखवत आहे की काँग्रेस लोक इच्छुक आहे काँग्रेसच्या सीटवर लढण्यासाठी आणि त्याच्यामुळे या सगळ्या सीटा काँग्रेसच्या असल्या पाहिजे अशी भूमिका आमची काँग्रेसची राहणार. यवतमाळ विधानसभेमध्ये कमीत कमी 7 ते 8 फॉर्म आलेले आहे, सगळेजण चांगले उमेदवार आहे आणि याच्यामध्ये सगळ्याचे नावं चर्चेमध्ये आहे आणि कोणाला तिकीट मिळेल हे वरची मंडळी स्क्रुटनी कमिटी ठरवेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जो काँग्रेसमध्ये राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे जो सर्वे होणार आहे या सर्वे प्रमाणे कोणाचं नाव येते, जनतेला कोण आवडते, त्याला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. माध्यमामध्ये सध्या 2-3 नावे चर्चेत आहेत, ते दावेदारी करत आहेत, यावर आपण काय म्हणता? दावेदारी जितक्या जणांनी फॉर्म भरले तेवढे सर्वेचे दावेदारी, कोणी एकट्याची या 2 जण 3 जण हे माध्यमासाठी ठीक आहे तुमच्यासाठी, पण आमच्या काँग्रेससाठी हे सगळेच नाव एखाद्या वेळेस जो तुमच्या चर्चेमध्ये नाही त्याचं जर सर्वेमध्ये नाव आलं तर त्याला तिकीट भेटेल ना. त्याच्यामुळं ते तुम्ही चर्चा तुमच्या टीआरपी वाढवण्यासाठी करता, त्याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही. पार्टीमध्ये जेवढे लोकांचे नावं आले ते सगळेजण आमचे उमेदवार.